सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज आता रविवार आहे, रविवारी आता सर गेलेत बाजारमध्ये बाजार आणायला, आणि अथर्वाची आज परीक्षा आहे तर तो पण पेपर द्यायला गेला आहे. आणि आता माझे काही कामं झालेत सकाळचे, डब्यामुळं अथर्वाचा डब्बा होता त्याच्यामुळं पटकन असं डब्बान ते झालं आहे सगळं. पण आता बाहेरचं अजून झाडायचं राहिलं आहे. आणि एक वरच्या कामामुळं काय होतं आहे, सगळी अशी विटाचे जे चूर भुगा धूळ सगळी बाहेरची अशी येते खूप, सगळ्या घरामध्येही होती आणि दारामध्येही होती, तर सगळा गोंधळ चालला आहे. सकाळचं असं छान वातावरण पण आहे, म्हणजे आता किती वाजले, सकाळ पण नाही एकदम, पण 11 वाजले आहेत आता. हे काय बघा, हे 11 वाजले आहेत का, तर आता 11 वाजताचं माझं इथपर्यंतचं काम आलं आहे. आणि तुम्हाला मी माझं बांधकामाचं किंवा सगळं दाखवणारच आहे, सगळ्या गोष्टी माझ्या, म्हणजे जे जे माझ्या रोजच्या रुटीनमध्ये जे जे काय घडेल किंवा जे जे पुढं बांधकाम जाईल किंवा काय रेसिपी असेल किंवा दुसरे पण ज्या दाखवण्यासारख्या जेवढ्या गोष्टी आहेत किंवा अथर्व काय करतो आहे आम्ही काय करतो हे सगळं दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करीन. असा चांगला सपोर्ट करा आणि भरपूर असं सबस्क्राईब करा सगळेजण. आणखी नवीन नवीन कोणी राहिले असतील तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. पूर्ण व्हिडिओ पाहून असं वाटतं ना की कमेंट करावं, ते नक्की कमेंट करून सांगतात की कसा झाला व्हिडिओ किंवा काय त्याच्यातलं कुठली गोष्ट आवडली काय ते तर सांगतात. आणि असा सपोर्ट करा सगळेजण. तर चला आता मी कपडे धुते आणि भांडे घासून घेते. आला आमचा बाजार. काय काय आणलंय? बटाटे, वांगी, गवार सगळं आणलंय का? मेथी चांगली भेटली असेल आता. बाजार याच्यामध्ये काय काय आणलंय, मेथी सगळं तुम्हाला खाली काढून दाखवते. हा एक मिनिट, मी यावेळेसचे कणस गावरान नाही, मागच्या वेळेस आणलेले गावरान कणस होते. कारली आणले वाटत, कारली, कोथंबीर, कोबी पण छान आहे, टोमॅटो बी छान आहे ना, मोठे मोठे कच्चे बरे आणले थोडे कच्चे. काय होतं, आठवडाभर जर एकदम पिकलेले आणले ना तर मग आठवडाभर लगेच पिकते तर खराब होते. तर काकडी आणली वाटतं, छान भेटली होते. कोथंबीरच्या कडने भरपूर आणले वाटतं, कोथंबीर बी एकदम गावरान कोथंबीर आहे मस्त. तसं मधी पण मंडई असती पण रविवारी कसं फ्रेश भाजीपाला भेटतो ना, त्याच्यामुळं मग रविवारी आणायला बरं वाटतं. तसा फ्रेश भाजीपाला आज भेटलाय मला, नाहीतर मग एक आठवडाभर जर फुलच कडधान्य खायचं म्हणलं ना तर मग कंटाळते. आता मेथीची भाजी जी आणली होती ना बाजारामधून, तर तीच मी अशी फ्रेश भाजी केली आता. तर म्हटलं आता कसं ताजी ताजी असली ना तर वेगळीच टेस्ट लागते, तर म्हटलं करा. तर हे काही लोखंडी कढईमध्येच केली मी, एका मुगाची डाळ टाकली त्याला आणि केली आहे. तर आता आधी खूप भूक लागली आहे ना, तर आधी जेवण करून घेतो. अथर्व गेला, त्याचे पेपर होता, त्याचा आज परीक्षा होती, तर त्याच्यामुळं तो रविवार असून सुद्धा आज काय घरी नाही. आता येईल, 1-1.5 वाजता येईल, तोपर्यंत आता भाजीपाला निवडून ठेवायचा, बाजार भरून ठेवते सगळा. कसं बरं पडतं, म्हणजे असं ताजी ताजी असली ना तर एक गड्डी मी लगेच करून टाकत असते भाजीची, आणि नंतर मग राहिलेली निवडून फ्रीजमध्ये ठेवायची. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याची टेस्ट बदलती हे नक्की आहे, त्यामुळं लगेच आणल्या करायची. पण आता गाजर घेऊ खायला, एक गाजर आणि एक काकडी आहे मला, दोघांना पुरेशी एवढी. धुवून घेते, वरचं याचं सालं काढून टाकते, थोडंसं खायला घ्यायचं मी. आता इथला वरचं फोडलंय ना तर हे नळ बंद झाला आहे, पाईप फुटलाय वरचा, त्याच्यामुळं असं वरून पाणी सारखं घेऊन असं वेगळं धुवा लागतंय ना तर खूप कठीण झालंय, जास्त त्रास होतोय आता. पण आता एवढं काम होईपर्यंत एवढा त्रास सहन करावा लागणार आहे, त्याला काय विलाज नाही. काकडीचं वरचं सालं राहू द्यायचं का, तसंच आहे का, सालं खाल्ल्याला चांगलं असतं, त्यामुळे हे डायरेक्टच असं चिरते. अजून एक वेळेस धुवून घ्यायचं आता. हे सगळं ताजं खाण्याची वेगळीच मजा असते. हे शिळं झाल्यानंतर थोडंसं असं काकडी पण किती जरी आपण फ्रीजमध्ये जरी ठेवली ना, दिसती जरी ताजी तरी पण त्याची टेस्ट तशी आहे तशी राहत नाही. पण काय विलाज नसतो, आठवड्याभराचा बाजार केल्यानंतर मग ठेवावंच लागतं.
असं कापसल्यासारखं होतं थोडंसं ठेवल्यानंतर. सकाळी एक भाजी केली होती ती संपली, सरण ते जेवले येत असे एक वेळेस, पण आता माझ्याबरोबर परत मला कंपनी द्यायला थोडेसं चला म्हणलं खा म्हणून परत बसलोय आता जेवायला. माझंच राहिलं जेवण, त्यांना सकाळी बटाट्याची भाजी जी केली होती ती अथर्व जेवण करून डब्बा घेऊन गेलेला, आणि सरपंच जेवलेले होते पण परत म्हटलं चला माझ्याबरोबर थोडंसं तेल टाकू ना. तर मी सगळे हे शेंगदाणे भाजून ठेवणार आहे एकदमच, कूट करून ठेवत असते मी, एकदम जरा जास्त असे भाजायचे, आणि काही एकदम असा थोडासा जाडसर आणि काही बारीक एकदम, असा दोन प्रकारचा कूट करून. काय होतं म्हणजे आपल्याला किती गडबड असली तरी अर्जंट वेळेला मग आपल्याकडं जर शेंगदाण्याचा कूट थोडंफार बाकीचं सगळं तर असतंच आपल्याकडे अवेलेबल, त्याच्यामुळे मी आता शेंगदाणे हे थोडेसे थंड होत घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर मग त्याचा कूट पण चांगला होतो. आता येईल एकदम जवळ आलं, दिसल दिसल दिसल. कोण आलंय पेपर देऊन? माणूस आलाय का? अरे बापरे, हे बघा माणूस आलाय नाही का पेपर देऊन आलाय ना पिल्लू माझ. किती वेळ लागला बाबा? लय. अरे बाबा पण मी लय वेळ वाट बघितली, तू कारण सकाळी टाइम टेबल तू मला वेळेवर सांगितलं नाही, म्हणला एक पर्यंतच आहे आणि आता वाजले फार 3-4. बोट फ्रॅक्चर झाली. कसलं बोट फ्रॅक्चर झालं या बघू आपण, अथर्वचं बोट फ्रॅक्चर कस काय मुरगडलं का काय झालं नेमकं? असंच झालं, असं जी झालं की परत पर्यंत आलं असं जी झालं तर. आता मग कस काय रे अथर्व, असे काहीतरी घर बसल्या उद्योग करावं लागत असते. घर बसल्या नाही ते शाळेत बसले. हा पण ते शाळेत बसल्या कसले का महिना, म्हणजे शाळेत गेल्यावर असे उद्योग करून मागायला. आता अथर्वच्या पायाला किती लागलंय ते बघते, तर व्हिडिओ मी इथंच थांबवते. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.